सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायण नमस्तुते। तर तुम्हाला बघायला मिळते की काम आपलं कशा प्रकारे चालू आहे। तर सगळ्या अशा आपण मांडणी लावलेल्या आहेत, त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या पूजेचे साहित्य, मूर्त्या असं व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे। तर तुम्हाला थोडक्यामध्ये आपलं जे काही शॉप आहे तुम्हाला बघायला मिळेल, पण शॉप हे ऑनलाईनच आहे, बरं काम चालू आहे, कारण स्टोरेज कमी पडत होतं, त्यामुळे आपण हे मोठं शॉप घेतलेलं आहे, गोडाऊन टाईप आहे, वेअरहाऊस। तर बघा सगळी टीम असं सामान आपलं लावायचं काम करते आणि खूप मोठं आहे बरं का। हे सगळं स्वामी समर्थ माऊलींच्या कृपा आशीर्वादांमुळे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि साथीमुळे शक्य झालेलं आहे। अशी साथ पुढे सुद्धा द्या। तर बघा सगळं टीमचं आमच्या काम, 2 दिवसातून तुम्ही कमेंट करताय की ताई रिप्लाय मिळत नाहीये, बुकिंग घेत नाहीये का, किंवा आम्हाला कुठलंच काही समजत नाहीये की नक्की काय झालंय, मोबाईल प्रॉब्लेम आहे का। तर प्रॉब्लेम काहीच नाहीये, शिफ्टिंग चालू आहे, तर उद्यापासून पुन्हा आपण कामाला सुरुवात करूया। तेव्हा हा छोटासा व्हिडिओ बनवते, कारण तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत की व्हिडिओ का ताईंचा येत नाही, कारण शिफ्टिंग झालंय, सामान लावायचं काम चालू आहे सध्या। तेव्हा बघा हे असं सगळं सामान तुम्हाला आता बघायला मिळेलच व्हिडिओच्या माध्यमातून। आणि तू सगळ्या ताईंना, सगळ्या दादांना, सगळ्या मावशींना आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एकदा धन्यवाद, कारण तुमच्या सर्वांच्या साथीमुळेच हे सगळं शक्य झाले। स्वामी माऊलींचा कृपा आशीर्वाद तर आहेच, पण तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला, खूप छान प्रतिसाद दिला, त्याचबरोबर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, म्हणून आजचा हा दिवस बघायला मिळालेला आहे। कारण मी नेहमी कर्मावरती का बोलते, कारण चांगलं कर्म करण्याचं नेहमी चांगलंच होतं आणि वरचा भगवंत ठरवतो कोणाला काय द्यायचं, कारण चांगलं काम करतोय, म्हणूनच आज ह्या लेवल पर्यंत आपण पोहोचलोय की आता सामाला स्टोरेज आमच्या घरी पुरत नाहीये, एवढं मोठं आपलं प्रमाणामध्ये स्वामी मूर्ती आर्ट चाललेलं आहे। भारतातही, भारताच्या बाहेर म्हणजे इंटरनॅशनल लेवलला आपल्याकडून पूजासाठी पोहोचते। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटीशी झलक बघायला मिळेल की आपल्या कामाची, आणि काम अजून चालू आहे बरं का। त्याचबरोबर एका ताईने खूप गोड कमेंट केली, तर तुम्हाला माहिती आहे मध्ये मी एका ताईकडे गेले होते नाशिकला, तर त्या ताई तहसीलदार आहेत, त्यांनी मला ही साडी घेतली होती, त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी भेट दिली आणि त्याच्याबद्दल त्या ताईंचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद। त्यांची इच्छा होती की शीतल त्या एखाद्या व्हिडिओ मध्ये ती मला साडी तू घातलेली दिसावी, मला खूप बरं वाटेल, कारण आपण सर्वजण स्वामी सेवेतून जोडलो गेलेलो आहोत। स्वामी मूर्त्या तुम्ही जे बघताय तो व्यवसाय नसून आमचं हे मंदिर आहे, हे आमचं देवघर आहे, आणि तुम्ही आमच्याकडे सामान खरेदी करता तर तुम्ही आमचे देव आहात आमच्यासाठी, म्हणजे मंदिर स्वामी आहे। असं काम काम चाललंय, त्यामुळे आवाज तुम्हाला कमी येईल। तर शुभम दिसतोय का बघा, शुभम श्री स्वामी समर्थ कसं, हा सांग, आम्ही शॉप शिफ्टिंग केलंय, सांग तू शिफ्टिंग केलं आम्ही, हा काय काम करतोय तू, वंदना काकू तुमच्या सर्वांच्या लाडक्या, वंदना काकू, वंदना काकू काम का बंद आहे, काम का बंद आहे चालू आहे ना आता सध्या, त्यामुळे काम बंद आहे, माई इकडे नवीन काकू इकड्या, तर ह्या नवीन काकू आहेत बरं का आमच्या, काकू नाव तुमचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ह्या नवीन काकू बघा स्वामी कृपेने इथं आल्यानंतर ह्या जॉईन झालेल्या आहेत स्वामी मूर्ती आर्टला। तर ह्या काकूंना जसं वंदना काकूंना प्रेम देताय, वंदना काकूंसाठी छान छान कमेंट करताय, तसं ह्या काकूंना सुद्धा प्रतिसाद द्या, ह्यांच्यासाठी सुद्धा छान छान कमेंट करा, कारण त्याही स्वामी सेवेकरी आहेत। आणि बघा स्वामींची नेहमी कसं मी सांगते, स्वामींची इच्छा असेल त्याला स्वामी त्याच्या कार्यासाठी बोलवतात। अगदी काकू तुम्ही कशा आल्या, अगदी अचानक काकू कशा आल्या तुम्ही, मी मला इथे माझ्या ओळखीचे येते म्हटले, इथे आमच्या दुकानात त्यांनी शिफ्टिंग केले सर्व स्वामींचं सामान आहे त्यांच्याकडे, आणि ते स्वामी भक्तच आहे, मला आता सध्या मी स्वयंपाकाची कामं करते, पण मी तिथे आज सुट्टी घेऊन इथे येऊन मग इथे म्हटलं मी आजपासूनच जॉईन होते, जॉईन झाले काम आवडलं की त्या आजपासूनच जॉईन झाल्या, म्हणजे कसं असतं की स्वामींची इच्छा असेल त्याला स्वामी चांगलं कार्य आणि चांगल्या कार्यासाठी निवड करणं हे आपलं सुद्धा नशिबन भाग्य असावं लागतं, कारण कर्मानुसार फळं मिळतात, कर्मानुसार काम मिळतं। त्यामुळे काकूंना मी आधीच सांगितलं की त्या कामामध्ये श्रद्धा पाहिजे, आपुलकी पाहिजे, प्रेम पाहिजे त्या कामाबद्दल, तरच काम केलं फायदा, नाहीतर कामाला येऊ नका, कारण वेळ आहे आपला, कारण आपण काम करतो आध्यात्मिक करतोय आणि या कार्यामधून असंख्य लोकांना जर स्वामी सेवेचं कार्य तुमच्या प्रतिसादामध्ये आमच्या टीमला तुम्ही खूप चांगलं प्रेम देताय, भरभरून आशीर्वाद देताय, आणि तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा
धन्यवाद. कारण कसं असतं, आम्ही कोणीच नाही, देणारे ते आहेत. कारण स्वामींनी सर्वांसाठी चांगला रोजगार निर्मिती केली त्यांच्या माध्यमातून. स्वामींच्या नावाखाली काही विकण्यापेक्षा ह्याचा विचार करा की आम्ही पुढाकार घेतला, मुला चार लोकांना रोजगार निर्मिती झाली. कारण हे काही वाईट काम नाहीये, कारण आपल्यामुळे कोणाला तरी चांगला आधार भेटतो, हे काम चांगलं, याच्यामध्ये त्रास नाहीये, काही नाहीये. त्यामुळे असं कार्य स्वामी आमच्याकडून करून घेतात. आणि स्वामींचं काम करण्यासाठी नशीब आणि भाग्यान कर्म चांगलं असावं लागतं. त्यामुळे नेहमी कर्माच्या गोष्टी बोलतो, पण आमचं कर्म चांगलं आहे म्हणून आम्ही चांगलं काम करतोय. वाईट आमच्याकडून देव आमचा करून घेत नाहीये. कारण कसं असतं, वाईट कर्माची फळं ही नेहमी वाईट भेटतात, चांगल्या कर्माची फळं ही नेहमी चांगली भेटतात. तर या काकू आहेत नवीन, ह्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद द्या. त्या काकूला सो तुम्ही जसं मधुर काकूसाठी, मनीष काकूसाठी कमेंट करता, अशा काकूंसाठी सुद्धा स्वामींना प्रार्थना करा, छान छान कमेंट करा. तर चला तुम्हाला शॉप आपलं बघायला मिळेल की कशा प्रकारे काम चालतं. हे बघा, असं आपलं स्वामींचं सगळं काम चाललेलं आहे सध्या, तुम्ही बघू शकता. तर इथं असं सगळ्या आपल्याकडे बघा, ह्या सगळ्याकडे स्वामींची गंध, धूपस्टिक, त्यासोबत बघा गंगाजल, पवित्र जल, गोमूत्र, अष्टगंध, हे सगळं ह्याच्यामध्ये आपण लावलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये महालक्ष्मी मातेच्या फ्रेम, स्वामींच्या फ्रेम, आपल्याकडे हे जे दिवे तुम्ही बघताय, स्वामी दीप वगैरे सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये सगळे आपल्याकडे अत्तर आहेत, भरपूर प्रकारचे अत्तर आहेत आपल्याकडे. हे सगळे भीमसेन कापूर आहेत, कारण आता सध्या आमचं सामान लावायचं काम चालू झालंय, भरपूर सामान आहे. तर ह्याच्यासाठी बघा आपण इथं भरपूर मांडण्यासुद्धा लावलेत, कारण तिकडं सामान एवढं बसत नव्हतं. त्यासोबत तुम्ही बघू शकता पिवळ्या कलरच्या कवड्या आहेत, ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत, गोमती चक्र आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सुंदर असे शंखचक्र दिवे ह्याच्यामध्ये आम्ही ठेवलेले आहेत. त्यासोबत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा धूपदाणी आहे, ह्याच्यामध्ये स्वामींचे म्हणजे पैठणी वस्त्र, नजरबट्टू, अशा सगळ्या गोष्टी इथं ऑर्गनाईज अशा प्रकारे केलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वामी समर्थ माऊलींचे, महाराजांचे पैठणी आणि काठपदर साडी जशी असते त्याच्यामध्ये वस्त्र आहेत बरं का, काठपदरमध्ये, पैठणीमध्येही बघू शकता. हे वेल्वेटमध्ये आहेत, त्यासोबत हे 5 इंच वस्त्र आहेत, तर ही सुद्धा छान पैठणीमध्ये वस्त्र आपल्याकडं उपलब्ध झालेले आहेत. हे वेल्वेटमध्ये 5 इंच आहेत, तर हे सगळं वस्त्राचं सेक्शन आहे. त्याचबरोबर इथं रांगोळी पाट आहेत, त्यासोबत ओम पाट आहे, त्यासोबत बघा हे अगरबत्ती, म्हणजे अगरबत्ती लावण्यासाठी हा तबला स्टँड उपलब्ध आहे. स्वामींचे आसन, प्युअर हळदीचे कुंकू, हळद असं आहे. त्याच्याबरोबर बघा इथं बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवेच्या, म्हणजे हे सगळं पूजेचं तुम्ही बघू शकता. अजूनही सामान लावायचं आमचं काम चालू आहे. त्याचबरोबर बघा इथं सगळे वस्त्र, आता हे जे वस्त्र आहेत हे 1 फूट मूर्तीचे वस्त्र आहेत. त्याच्यामध्ये बघा हे सुंदर असे पैठणीचे वस्त्र सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. बघा पैठणी, आता मी व्हिडिओ केला नाहीये, पण हे पैठणीचे वस्त्र आहे. त्याच्यामध्ये सो वस्त्र आहे, काम वरती चालल्यामुळे आवाज येत नाहीये. हे फर आहे, 1 फूट मूर्तीसाठी ही फरची वस्त्र आहेत सुंदर अशी. त्यासोबत हे वेल्वेट, आता वरती काम चालू असल्यामुळे आवाज कमी येतो. ही फरची टोपी आहे स्वामींची, ह्याच्यामध्ये मुलांचे सगळे वस्त्र आहेत. त्यासोबत बघू शकता धनलक्ष्मी कुंचन, बऱ्याचशा साईना धनलक्ष्मी कुंचन हवा आहे, तर तू बघू शकता हे इथं असे धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा धनलक्ष्मी कुंचन बघा, गजांत लक्ष्मी, लक्ष्मी शंखचक्र गदा, असं सुंदर असं आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा कासव डिश आहे, ती सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता सुंदर अशी कासव डिश सुद्धा उपलब्ध आहे, आणि ह्या छोट्या साईजमध्ये कासव डिश आहेत, ह्या मोठ्या साईजमध्ये कासव डिश आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितले हे जे पाट आहेत, सुंदर आणि छान क्वालिटीचे पाट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता क्वालिटी 1 नंबर आहे. हे जे पाट आहे ह्याची क्वालिटी जी तुम्ही बघताय 1 नंबर क्वालिटी आहे. गणपती बाप्पासाठी किंवा श्रीयंत्र, अन्नपूर्णा माता, देवी देवतांच्या मूर्त्या ठेवण्यासाठी सुद्धा हा सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे पाट मिळतो. ह्याच्यावरती कमळाची फुलं सुद्धा आहेत. ज्या ताईंना हवा त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर मेटलमध्ये हा गोल कळशाचा पाट आहे, गोल मेटलमध्ये हा सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये धूपदाणी आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आपल्याकडे उतरंड मिळते. त्यासोबत स्वामी समर्थ माऊलींच्या आपण देवघरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये त्रिशूळ ठेवतो, त्याच्यामध्ये बघा हे त्रिशूळ सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सगळे दिवे आहेत, कुबेर दिवे, अष्टलक्ष्मी दिवे, कामाक्षी दिवे. त्याचबरोबर हे तुम्ही बॉक्स बघता ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर मटेरियल आणि सामान आहे. कारण तुम्ही बघू शकता की एवढं मटेरियल आपल्याला त्या एका आमच्या फ्लॅटमध्ये बसत नव्हतं, अजून भरपूर लावायचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा कोल्हापूर महालक्ष्मी मातेचे सुंदरसे मुकुट आहेत, कोल्हापूर महालक्ष्मी मातेचे सुंदरसे मुकुट आहेत. तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटी आणि क्वांटिटीमध्ये कोल्हापूर महालक्ष्मी मातेचे हे मुकुट आहेत. त्याचबरोबर बघा
सुंदर अशा पानवेल डिश सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासोबत बघा पाण्याचा बघा विभूती पात्र किंवा तारक मंत्रासाठी सुद्धा हा आपल्याकडं वॉटर म्हणजे पाण्यासाठी हा छान असा तुम्हाला नाही का फ्लॉवर पॉट मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा तुम्हाला मी काल सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं अन्नपूर्णा पात्र किंवा पैशाचे कॉईन वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा आहे. त्यासोबत बघू शकता ही सुंदर अशी स्टँड बाउल वाटी आपल्याकडे मिळते जी की तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण बऱ्याचशाच गोष्टी ह्या आपण कस्टमाईज करून बनवून घेतो. तर कसं असतं माहिती आहे का स्वामींच्या नावाखाली व्यवसाय करणं त्याच्यापेक्षा एखाद्याला आपण काम देऊ शकू एवढ्या लायक आणि एवढ्या लायकीचे आपण स्वतः असावे लागतो. कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं भरपूरदा होतं. त्यामुळं आपल्याला तेवढ्या कॅपेबल लायक स्वामीने बनवले त्यामुळं आपल्याकडं स्वामी चांगलं कार्य करून घेत आहेत आणि चांगल्या कामाला नेहमीच काही लोक म्हणजे गतिरोधक लोकसुद्धा म्हणजे असतात बरं का आपल्या रस्त्यावरती विरोधक असतात चांगल्या रस्त्याला. त्यामुळं एवढं मनावरती घ्यायचं नाही आणि जे काम आपण करतोय त्या कामामध्ये सातत्य आणि स्वामींची कृपा तुमच्या सर्वांची साथ आहे म्हणून सगळं काम शक्य झालेलं आहे. स्वामींच्या बघा गाडीमध्ये ठेवण्यासाठी या 5 इंच मूर्त्या 3 इंच मूर्त्या हे गजान लक्ष्मी आहेत तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा मूर्त्या आहेत पाणी डिश आहेत हे बघा केळीची पानं आहेत त्याच्यावरती हे असे स्टीलमध्ये सुद्धा केळीची पानं तुम्हाला बघायला मिळतात. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये असं पितळेचं सुद्धा एक ताट आहे बघा असं पितळेचं सुद्धा ताट आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर बघा नैवेद्य बाऊल हे बघू शकता. हा बघा सुंदर असा नैवेद्य बाऊल ह्याच्यामध्ये तुम्ही देवी देवताना नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये दूध सुद्धा गरम करू शकता किंवा दूध ओतू घालवतो आपण शुक्रवारी मंगळवारी त्या सेवेसाठी सुद्धा हा बाऊल तुम्ही वापरू शकता. इकडे शुभम हे कॅरी बॅग घे ह्यात हा बाऊल घालून ठेव. तर असा सुंदरसा बाऊल आहे. त्यासोबत कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट तुम्ही बघू शकता. हा जो आहे तो गोल्डनमध्ये आहे त्याच्यामध्ये सिल्वरसुद्धा मुकुट तुम्हाला बघायला मिळेल. गोल्डनमध्ये आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे आपल्याकडे मुकुट उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आशामध्ये सुद्धा मुकुट आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे सिल्वरमध्ये सुद्धा कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट आहेत. त्याचबरोबर एकवीर आईचं सुद्धा आपल्याकडे मुकुट उपलब्ध आहे. त्याचबरोबर भगवान पंचकर्माचे फोटो त्याचसोबत बघा असा सुद्धा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याकडे मिळतो. तुम्ही बघू शकता खूप सुंदर छान क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट उपलब्ध आहे. त्याचबरोबर इकडे हे सेक्शन जे आहे ते रांगोळीचं आहे आणि चांदीचं सेक्शन आहे ते वेगळं असणार आहे बरं का. ते तुम्हाला काही दिवसामध्ये बघायला मिळेल कारण ते आता सध्या आपण ह्याच्यामध्ये लावलेलं नाही आहे. तर चांदीचं पण तुम्हाला वेगळं सेक्शन आपल्याकडे बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता इथं असे रांगोळी साचे ठेवलेले आहेत. त्यासोबत इथं सुद्धा भरपूरसे बॉक्स आपण ठेवलेले आहेत. अजून काम चालू आहे. त्याचबरोबर बघा इकडं अगरबत्तीचं तुम्हाला सेक्शन दिसेल. अगरबत्ती सुद्धा अजून लावायचे आहेत कारण शिफ्टिंग चालू आहे. जसं आम्ही माल आणतोय तसं लावलाय पण अजून भरपूरसं सामान आमचं लावायचं बाकी आहे. कारण काल शिफ्टिंग केले अजून काही सामान तिकडं आहे गोडाऊनला आहे त्यामुळे सगळं सामान एकदा लावल्यानंतर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता सुंदर. तर बघा ही सुंदर अशी मसाला अगरबत्ती आहे जी की पानाडी अगरबत्ती आहे पारंपरिक मसाला अगरबत्ती आहे ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. त्यासोबत तुम्ही बघू शकता केसर हिना ही सुंदर अशी अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे आणि ह्याचा जो अगरबत्ती आहे ती नॅचरल आहे कोणत्याही ॲनिमल्सवरती ह्याचं टेस्टिंग नाही आहे. त्यासोबत कस्तुरी म्हणून अगरबत्ती आहे भरपूर ताईंना आवडते मस्क कस्तुरी ही बघा सुंदर क्वालिटीची आहे ही सुद्धा छान आहे. त्याचबरोबर बघा डेक्कन एक अगरबत्ती आहे आपल्याकडे नवीन आली डेक्कन म्हणून ही सुद्धा खूप सुंदर आहे नॅचरल अगरबत्ती आहे. त्याचबरोबर भीमसेन कापूर आणि तुळशीपासून बनलेली भीमसेन अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता कापूर आणि तुळशीपासून बनलेली भीमसेन अगरबत्ती. त्याचबरोबर बघा कस्तुरी अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीची कस्तुरी अगरबत्ती सुद्धा उपलब्ध आहे. त्यासोबत ट्यूबरोज म्हणून एक अगरबत्ती आहे नवीन आलेली आहे आणि खूप छान क्वालिटी आहे म्हणजे निशिगंधापासून बनलेली आहे. फ्रेग्रन्स खूप छान आहे मसाला अगरबत्ती आहे नॅचरल प्रीमियम तुम्हाला ही अगरबत्ती मिळते. त्यासोबत आपल्याकडे आहे ती नवीन ब्रह्मा आणि ब्रह्मा अगरबत्तीसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत कारण ही एक नंबर अगरबत्ती आहे ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियम ही सुद्धा मसाला अगरबत्ती आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता चंदन म्हणून एक अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे चंदन अगरबत्ती मिळते. ज्या ताईंना चंदन गोल्ड चंदन अगरबत्ती हवी त्यांनी गोल्ड चंदनसुद्धा अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता. क्वालिटी एक नंबर आहे. त्याचबरोबर बघा ग्लोरी म्हणून एक अगरबत्ती आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. ही सुद्धा तुम्ही परचेस करू शकता ग्लोरी अगरबत्ती स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत रुद्राक्ष अगरबत्ती हे घे
त्यासोबत बघा हा रोज अगरबत्ती सुंदर अशी बघा ब्लॅक रोज, ज्या ताईंनाही हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकता. त्याचबरोबर बघा नक्षत्रम केवडा, भगवान विष्णूंना प्रिय असणारा नक्षत्रम केवडा अगरबत्ती, ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा खस म्हणून एक अगरबत्ती आहे, सुंदर अशी खस म्हणून एक अगरबत्ती आहे, ज्या ताईंना खस अगरबत्ती हवी त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा. त्यासोबत बघा गुलाबाची कड, रोजवूड म्हणून एक गुलाबाची अगरबत्ती आहे, नेहमी माझ्या पूजेमध्ये तुम्ही बघता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोजवूड म्हणजे गुलाबापासून बनलेली अगरबत्ती आहे, ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा गुगुळ म्हणून एक अगरबत्ती आहे, खूप सुंदर ही बघा गुगुळची अगरबत्ती आहे, ही सुद्धा खूप सुंदर आहे, नॅचरल अगरबत्ती आहे. तुळशी लव्हेंडर म्हणून एक अगरबत्ती आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे, तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तुळशी लव्हेंडर चाफा ही बघा सुंदर आणि छान क्वालिटीची चाफा अगरबत्ती, सुंदर आणि छान क्वालिटीची चाफा अगरबत्ती, ही सुद्धा नॅचरल अगरबत्ती आहे, ज्या ताईंना चाफा हवी ते चाफा घेऊ शकतात. त्याचबरोबर बघा मोगरा, मोगरा अगरबत्ती बऱ्याचशा ताईंना आवडती, तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीची मोगरा अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबत बघा राधेश्याम, आता गोकुळाष्टमी निमित्त राधेश्याम अगरबत्ती बऱ्याचशा ताई आपल्याकडे ऑर्डर करतायत. अयोध्या सुद्धा आहे, नॅचरल फ्लोरा अयोध्या अगरबत्ती सुद्धा आहे. काकू राधेश्याम अगरबत्ती संपली का, वरती आहे का, वरती राधेश्याम म्हणून अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे आहे बरं का. त्यासोबत व्हॅनिला, कॉफी, पीच अगरबत्ती, पायनॅपल अगरबत्ती, सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला ज्या हव्या अगदी तुम्ही त्या ऑर्डर करू शकता. बघा राधेश्याम अगरबत्ती खूप सुंदर छान क्वालिटीची राधेश्याम अगरबत्ती आहे. त्याचबरोबर बघा आपल्याकडे कॉफी अगरबत्ती आहे, श्रीगंध आहे, बखूर आहे, श्रीगंध काढ साईडची, बखूर काढ. हे बघा सुंदर क्वालिटीची आपल्याकडे ही बखूरची अगरबत्ती आहे. हे बघा सुंदर क्वालिटीची बखूर अगरबत्ती, स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप मेसेज करा. आणि श्रीगंध अगरबत्ती ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे बरं का आपल्याकडली. बस तर असं आपल्याकडे अगरबत्त्यांचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतं आहे. त्यासोबत बघा धूप, धूपस्टिक आहेत, गुलाबाची धूपस्टिक, हे बघा रोज धूपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता सोनचापा, गुलगस्त म्हणून एक धूपस्टिक आपल्याकडे मिळते, ज्या ताई अगरबत्त्या यूज करत नाहीत त्यांनी सोनचापा, गुलदस्ता, त्यासोबत रातराणी, कस्तुरी, त्यासोबत बघा परफ्यूम म्हणून पण एक धूपस्टिक आहे. तर ह्या सगळ्या धूपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे. जी धूपस्टिक तुम्हाला आवडते अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे धूपस्टिक आहेत. त्यासोबत कस्तुरीची पण धूपस्टिक तुम्हाला आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर बघा चंदन, चंदनची सुद्धा तुम्हाला ही धूपस्टिक आपल्याकडे मिळते, ज्या ताई अगरबत्त्या वापरत नाही त्यांच्यासाठी. तर चंदन, कस्तुरी, गुलाब ह्या सगळ्या धूपस्टिक उपलब्ध आहेत. त्यासोबत ह्या फळांच्या म्हणजे आपल्याकडे बघा मस्क मेलॉन म्हणून एक अगरबत्ती आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता पर्पल वेल्ली म्हणून एक अगरबत्ती बरणीमध्ये आहे आणि खूप कमी किमतीत क्वांटिटी तुम्हाला जास्त मिळते पण क्वालिटीसुद्धा आहे बरं का. त्याचबरोबर बघा धूपकोन, खूप सुंदर क्वालिटीचा बघा परफ्यूम धूपकोनसुद्धा आपल्याकडं. त्यासोबत बघा परफ्यूममध्ये सुद्धा धूपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता राधेश्याम धूपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर मोगऱ्याचा सुद्धा धूपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गुलाबाचा सुद्धा धूपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे. सोनचापा धूपकोन आपल्याकडे उपलब्ध स्टिक आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता केसर चंदन म्हणून एक धूपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे. रातराणीची सुद्धा आपल्याकडे धूपस्टिक उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या आपल्याकडलं धूपस्टिक आणि धूपकोनचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. स्वामी ओम अगरबत्ती इथं वरती तुम्ही बघू शकता, स्वामी ओम अगरबत्ती उपलब्ध आहे. तर हे सगळं असं आपल्याकडं अगरबत्त्या उपलब्ध आहे. त्यासोबत बघा बरोबर दीड तास चालणारी ही अगरबत्ती आहे. बरोबर दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ती, बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती नॅचरल मसाला, ही सुद्धा आपल्याकडे मिळते. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तर असं एक चाललंय बरं का काम आमचं. वंदना काकू लवकर लवकर काम उरका, सगळ्यांना ऑर्डर पोहोचल्या पाहिजे. अजून भरपूरच सामान, आता अर्धा आमचं लावून झालंय बरं का, अजून अर्धं सामान बाकी आहे लावायचं, अजून येतंय. म्हणजे कालपासून शिफ्टिंगच आपलं सगळं चाललंय बरं का. तर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ओपन कर माई, बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. आणि हा 50 वातींचा डब्बा आहे आपल्याकडं. आणि ही आमची गोडशी माही, बघताय ना, एका ताईने कमेंट केली ती माहीचं लग्न झालंय की नाही,
माई लग्न झाले की नाही? एक मुलगा आहे 4 वर्षाचा. अहो 4 वर्षात तिला मुलगा. एक ताई म्हणले की माईचं लग्न झालं का नाही ताई, तर तिला एक 4 वर्षाचा मुलगा आहे. दिसती बारीक माई का गो भाई. तू को तुझं नाव काय? काय नाव? शुभम. तर वरती सुद्धा आहे आपलं बरं का, कारण खाली फक्त पॅकिंग आणि खाली फक्त प्रोडक्ट राहणार आहेत व्हिडिओ वगैरे करण्यासाठी किंवा अजून भरपूरशे प्रोडक्ट लावण्यासाठी. वरती आपण एक गॅस रूम बनवलं आहे, केबिन टाईप, तुम्ही बघू शकता. सुंदर असे केबिन टाईप बनवलेलं आहे आपण. हे असं काम चालू आहे आपलं. अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे काम पूर्ण झालं की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. हे बघा अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पूजेचा ओपनिंगचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर स्वामी कृपेने आणि तुमच्या आशीर्वादामुळे हा दिवस आला, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. इकडे टॉयलेट बाथरूमची वगैरे सोय आहे, म्हणजे 2 मजली आहे बरं का. 1000 स्क्वेअर फूटचं हे मोठं असं वेअर हाऊस आहे. तर बघा आमच्या वंदना काकू तुम्हाला सांगतील की त्यांच्याही कामाची वाव आहे. जसं की निगेटिव्ह लोक असतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी सुद्धा, पॉझिटिव्ह कसं आहे सोशल मीडिया आहे, प्रत्येकाला कोणाला हात लावता येत नाही किंवा प्रत्येक जण चांगलं बोललं असतं. एकाचा विचार वेगळा असतात, प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असतं. कोणी चांगलं बोलतं तसं वाईटही बोलतं, असं नाही की सगळाच माणूस चांगला बोलेल असंही नाही ना. प्रत्येकाच्या विचाराचे ह्याच्यानुसार असतं ते. कुणी चांगलं बोलणार कुणी वाईट बोलणार ते एक्सेप्टेड करावंच लागतं. आता आमच्या परीने आम्ही चांगलंच पॅकिंग करतो, पण काही वेळा चुका होत असतात माणसाकडून. शेवटी माणूसच चुकणार ना, बाकी कोण जनावरीतून नाही चुकत, माणसं चुकतात आणि त्यातूनच माणूस घडतो चुकीतूनच. काकूंना काल कॉल आला, चुकत असेल तर काही कॉल करून काकूंशी बोलतात. काकू काय बोलतात तुमच्याशी कॉलला? काल त्या काकूंनी एका फोन केला होता, तर त्या म्हणत होत्या की तुम्ही माझ्या आवाजावरून त्यांनी ओळखलं की तुम्ही वंदना काकू बोलता का. तुम्ही म्हणाले हो बोल मीच बोलते. तर म्हणजे तुमचं खूप छान असतं, पॅकिंग वगैरे खूप छान असतात, वस्तू पण तुमच्या इकडचं चांगलं असतात. आणि तुम्ही आमच्याशी म्हणजे मी त्यांच्याशी बऱ्याच वेळ बोलत होते, त्यामुळे तुम्ही एवढं छान बोललात, भरभरून बोललात. त्यांनी त्यांचे मला प्रॉब्लेम सांगितले ते मी ऐकून घेते, त्यामुळे तुम्ही इतकं छान माझ्याशी गोड बोललात. म्हणजे म्हणजे माझी सूनही माझ्याशी एवढं बोलत नाही गोड, तेवढं तुम्ही गोड बोललात. मलाही ते छान वाटलं, मलाही समाधान वाटलं की बाबा चला कोणीतरी आहे. की माझं जर हे पैशासाठी काम करत असते किंवा बिझनेस, तर यांना गरज होती का त्यांच्याशी बोलायची? पण कसं आहे समोरच्याला आपल्या बोलण्यात समाधान मिळतं, चांगलं वाटतं. शेवटी कसं आहे तुम्हाला नेहमी मी सांगते, समाधानाची व्याख्या स्वतःचं मन करतं, पैसा प्रॉपर्टीची व्याख्या पूर्ण जग आणि समाज करतं, त्यामुळे समाधान महत्वाचं आहे. त्यामुळे मी नसले तरी वंदना काकू बोलतात, कारण मला बोलण्यासाठी वेळ नसतो. पण भरपूरशा ताईंचे दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, फक्त आम्ही आमच्यासाठी करतो असं नाही. ह्याच्यातून बघायला सगळ्यांना रोजगार निर्मिती झाली, वंदना काकू आल्या, शुभम आला. तर कसं ते स्वामींची कृपा आहे, ते सुद्धा स्वामींची सेवा करतात. असंच कुठं कोणाला काम मिळत नाही. आणि कामापेक्षा त्या कामामध्ये भाव आणि श्रद्धा असणं महत्वाचं आहे, कारण गुरुप्रती आमची श्रद्धा महत्वाची. तुमचा विश्वास किती आहे त्यांच्यावर हे महत्वाचं. आता पूजा साहेब तुम्हाला कुठेही माझी परीक्षा खूप घेतात स्वामी, जेवढा तुम्ही जास्त कराल तेवढी तुमची परीक्षा जास्त. कसं व्यवसाय उद्योग कोणी करत आहे? आज एक मराठी माणूस व्यवसाय करतोय म्हणलं की लोक जळ आहे. म्हणजे हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच आहे बरं का, बाहेर नाही. तुम्ही बघा बाहेरच्या राज्यातले लोक त्यांच्याकडे सामान घ्याल, राजस्थानचे असतील, कुठले कुठले येतात आपले, त्यांच्याकडे तुम्ही सामान घेता. पण आपला मराठी माणूस आणि मराठी महाराष्ट्रातला माणूस व्यवसाय करतो म्हणलं की पाय खेचायला सुरुवात होते. पण हा महाराष्ट्र आमच्या राजांचा आहे, आमच्या महाराजांचा आहे, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला सुद्धा अधिकार आहे व्यवसाय करण्याचा. आणि आम्ही काही दारू वगैरे विकत नाही, आम्ही चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय. ह्याच्यातून बऱ्याचशा ताई सेवेमध्ये आल्या, ह्याच्यातून बऱ्याचशा ताईला चांगले रिझल्ट आले, चांगला फरक पडला. आणि कसं असतं शेवटी संस्कार आणि संगत ही फार महत्वाची असते, नेहमी मी सांगते. आणि कर्म, त्यामुळे आमचं कर्म चांगलं कुठेतरी असेल म्हणून स्वामी माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आज बघता 1000 स्क्वेअर फूटचं एवढं मोठं शॉप आपलं उभं राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त तुमच्या सर्वांची सुद्धा मला साथ आहे, हे माझ्या एकटीचं नाहीये. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद सुद्धा माझ्या ताईंचे, माझ्या दादांचे, माझ्या सर्व स्वामी माय लाईफ शीतल जे काही युट्यूब चॅनल आहे त्यांच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत आमच्यासोबत. त्यासोबत तुमच्या सर्वांची साथ, स्वामींची कृपा आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे. तर त्यामुळेच तुम्हाला रिप्लाय 2-3 दिवसापासून आलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, पॅनिक होऊ नका. लवकरच आपलं शॉप चालू होते, तुमच्या सर्वांची ऑर्डर घ्यायला सुरुवात होते. कारण कसं आहे की खूप काही आपल्याकडे स्टोरेज भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी करावं लागायचं. एक शॉप आम्ही रेंटने घेतलं, तिथं स्टोरेज केलं, तर स्टोरेजला आम्हाला जागा कमी पडायला लागली. आमच्या पॅकिंगच्या टीमला सुद्धा बसता उठता येत नव्हतं,
त्यामुळे आम्ही हा मोठं शॉप आपल्या तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने ओपन केले. पण ऑनलाईनच राहील, व्हिजिट कोणालाही नाहीये. कारण व्हिजिट करण्यासाठी आमच्याकडे स्टाफ एवढा नाही तुम्हाला वस्तू दाखवू शकेल. पुण्यातल्या पुण्यात सुद्धा अगदी हे सामान तुम्हाला पोर्टरच्या माध्यमातून वन डे डिलिव्हरी मिळणार आहे. कारण एका दिवसात तुम्ही बुक केले की एका तासात तुम्हाला तुमच्या घरी सामान मिळेल. पण त्या पोर्टरचे काही शिपिंग चार्ज, कुरिअर चार्ज असतील, तुम्ही पे करायचे. अर्जंट पूजा आहे ते पुण्यातल्या पुण्यात मिळेल. तर असा हा आजचा व्हिडिओ होता तुमच्या सर्वांसाठी. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत दिशी योजना क्रमांक ग्रुप 3 आपला चालू झालेला आहे. तो ग्रुप फुल व्हायच्या अगोदर तुम्ही दिशी योजनेमध्ये ज्या काही इच्छुक आहेत त्यांनी सामील व्हायचे. कारण हा दिशीचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो काही आपला नाहीये, तो सगळ्या ताईंनी मिळून निर्णय घेतलाय. कारण प्रत्येक ताईला पूजा साहित्य घेणं आणि वाईट काय करतायत ह्याची त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा हा काय म्हणला, तो काय म्हणला, त्याला काय वाटलं, लोकांबद्दल विचार करण्यासाठी वेळच राहिला नाही पाहिजे एवढं माणसाने बिझी असावं. त्यामुळे अध्यात्म असं एक ताकद शस्त्र आहे की ज्याच्यामध्ये बघा समाधान सुख मिळतं. केलेली सेवा कधीही वाया जात नाही. विनाकारण नको त्या गोष्टीमध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा अध्यात्माला अगरबत्ती प्रत्येकाला लागते, गंध प्रत्येकाला लागतो, देवाच्या मूर्त्या प्रत्येकजण पूजा करतो, प्रत्येकाने पूजा साहित्य कुठं ना कुठं मिळतंच ना. मग त्यात आम्ही विकतोय किंवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ह्यात काही गैर नाही. कारण कसं असतं, चांगलं काम करण्यासाठी वरच्या गुरुजी किंवा आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा सगळ्या देवांचा कृपा आशीर्वाद पाठीशी असावी लागतो. त्यामुळे आमचा बाप आमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे कसं आहे, तुम्हाला जर स्वामी मूर्त्यांमध्ये पूजा साहित्य घ्यायचं असेल तर खाली माझा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा, वृद्धाश्रमला आपण अन्नदान करायसाठी जाणार आहे ह्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये. खरं शॉप शिफ्टिंगमुळे ह्या शॉपचं आमचं अजून कामच चालू आहे, त्याच्यामुळे वेळ भेटला नाहीये. पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ज्याताईंनी अन्नदानासाठी सहकार्य केले त्यांच्या नावासोबत त्यांना त्यांचं अन्नदान तिथं पोहोचलेलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. कारण कसं आहे, स्वामीने एवढं दिले की मागायची काही मला काही मागण्यासाठी राहिलंच नाहीये. तेव्हा भरभरून स्वामीने दिले आणि स्वामीने एवढं काही दिले की आज एवढे तुम्ही बघताय. आपला इथं टीम आहे तो 7 लोकांची टीम आहे. ऑनलाईन काम करणारे 4-5 वेगळे आहेत. तर सगळ्यांसाठी स्वामीने एवढी मोठी रोजगार निर्मिती केली. त्यामुळे बघा, कधी कोणासाठी काही करताल तर करा. कारण आज बघा निमित्त मात्र आपण आहे, पण एवढ्या लोकांचा आधार आहे. तेव्हा आपल्याकडे चांगलं कार्य करून घेतात हीच आपली आपल्यावरती झालेली आपल्या गुरुची खूप मोठी कृपा असते. त्यामुळे प्रत्येकाचं विशिष्ट कार्यासाठी निवड झालेली असते. कोणी कोणाला काही करावं, कोणी कसं म्हणजे कोणी कोणता व्यवसाय करावा, कोणी कशावरती व्हिडिओ बनवाया, तसंच प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रगती करावी. फक्त कर्म चांगलं असायला पाहिजे. तसाला सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.